व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. बीड मधील म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत वडझरी इथल्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दिनांक 1/2/2022 रोजी म्हाडा सरळ सेवा भरती कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा होती, ऑनलाईन परीक्षा. आणि त्या परीक्षेचे सेंटर बीडमधील दिशा कम्प्युटर या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी म्हाडाचे प्रतिनिधी म्हणून चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच सदर परीक्षेचे कंत्राट हे TCS कंपनी यांना देण्यात आले होते. आणि TCS कंपनीचं काम या ठिकाणी त्यांची परीक्षा समन्वयक म्हणून बिराजदार यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा नेमण्यात आला होता. आज सकाळी 9 वाजेच्या 8 साडेआठ ते 9 वाजेच्या दरम्यान परीक्षा हॉलमध्ये सोडण्यासाठी उमेदवारांना परीक्षार्थ्यांना आतमध्ये सोडण्यासाठी हॉल तिकीट आणि ओळखपत्र चेक करणे चालू होते. ओळखपत्र चेक करत असताना एक किसम त्यांनी ओळखपत्र व ड्रायव्हिंग लायसन दिले. पण त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने नाव राहुल सानपाशे सांगितले. परंतु हॉल तिकीटवरील फोटो आणि त्या व्यक्तीचा चेहरा वेगळा आल्याने त्या लोकांना शंका आली तिथलच्या. त्याच्यानंतर त्याला वाटले आता आपण पकडला जाऊ म्हणून त्याने तिथून झटका मारून पळाला तो त्या ठिकाणी. तेथून आमचे पोलीस अंमलदार राठोड आणि पोलीस नाईक शिरसाट मॅडम यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. पोलीस स्टेशनला आले, त्याला विचारपूस केली. त्यांनी त्याचं नाव अर्जुन बाबूलाल बिगोत राहणार जवखेड तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद असे सांगितले. व त्यांनी सांगितले की मी हा पेपर राहुल किसन सानप राहणार वडझरी तालुका पाटोदा जिल्हा बीड याच्या जागेवर पेपर देणार होतो असे सांगितले. त्याची झडती घेतली असता एक इयरफोन मक्खी बारीक असतो बारीक इयरफोन तसेच एक डिव्हाइस भेटला आम्हाला काळ्या रंगाचं आणि एक त्याचा मोबाईल अशा 3 वस्तू त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याचे बारीक सेल होते इयरफोनचे इत्यादी जप्त करण्यात आले आहे. आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर पुढील जे आरोपी असेल त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून अटक करणार आहोत. मग त्याची चौकशी करून तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. पुणे मधील उरुळी कांचन ग्रामपंचायतीला जगजीवन मिशन अंतर्गत 79.53 कोटी निधी मंजूर झाला असून या योजनेमुळे उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आताची पाहता आमच्या गावची लोकसंख्या 30,300 कागदोपत्री आहे, पण तरण ती लोकसंख्या जर पाहिली तर 1,00,000 लोकांच्या आसपास गाव गेलेलं आहे. कारण जी आताची जी कागदोपत्री योजना आहे ती 2011 जनगणनेनुसार झालेली आहे. परंतु भविष्यातील 40 वर्षाचा वाढता प्रमाण बघता आज ह्या सर्वांना पाणी पुरेल. भविष्यातील 30 ते 40 वर्षात ह्या पद्धतीने आम्हाला जो उजवा कालवा आहे मुळामोठा खडकवासला धरणाचा त्याच्यावरती आम्ही एक बॅलिस्टिक टँक उभा करणार आहोत आणि त्याच्यात 3 महिने ते 4 महिने स्टोरेज होईल इतक्या प्रकारची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 7.5 एकरामध्ये करण्यात आली आहे. आणि त्या ठिकाणून वितरित होऊन वेगवेगळ्या प्रभागात या योजनेचं पाणी संपूर्ण गावाला पुरवता येईल अशी या योजनेत तरतूद आहे. साधारणपणे या योजनेच्या कामाला सुरुवात कधीपासून होईल? साधारण आता माननीय मंत्र्यांच्या तारखा मिळाल्यानंतर ह्या ठिकाणी भूमिपूजनाचं काम होईल आणि कामास खऱ्या अर्थानं गती चालू होईल. मुंबईमधील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. त्यांचा आझाद मैदानावरील 84वा दिवस असून कर्मचाऱ्यांचा निर्धार ठाम आहे. जर 50,000 कर्मचारी कामावर आले तरच आम्ही वाढ देऊ म्हणून वाढीच्या आशेवर बसणाऱ्यांनी पण सावधान. म्हणून आमच्या हक्काचं द्या, तुमच्या पदरातून कुणीच देऊ नका. तुम्ही ज्या कमवलेल्या प्रॉपर्टीतला आम्हाला काही एक छदामाही देऊ नका. तरी परत एकदा मी यांना कळकळीची विनंती करतो, कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका आणि आम्हाला हक्काचा आमच्या न्यायाचा हिस्सा आम्हाला द्या ही विनंती. धन्यवाद.
अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केले असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे. 17 लाख कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करताना पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीय नोकरदार सर्वसामान्य शेतकरी आणि युवक वर्गाचा विशेष करून भ्रमनिराश केलेला आहे. पंतप्रधान मोदींनी दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन 2014 मध्ये दिलं होतं. मात्र आज 7 वर्षानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 5 वर्षात 60 लाख नोकऱ्या निर्माण करतील असं या ठिकाणी बोलताय. मग अशा या एकंदरीतच युवकांचा भ्रमनिराश करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 5.5 लाख कोटी रुपये स्टार्टअपच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट झाल्याचं या अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मात्र याच्यामध्ये सरकारचं योगदान किती होतं हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. किती युवकांना मुद्रा लोन मिळालं, किती युवकांना भारत सरकारच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करायला या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं हे मात्र या अर्थमंत्र्यांनी कुठेही सांगितलं नाही. एकंदरीतच सर्वसामान्य माणसांकडून टॅक्स गोळा करणं, मध्यमवर्गीय नोकरदार लोकांकडून टॅक्स गोळा करणं आणि श्रीमंत मोठ्या कंपन्यांना टॅक्सचा फायदा करून देणं अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. जळगावमधील चोपडा तालुक्यात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना मदत देखील घोषित केली आहे, परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठलीच मदत मिळाली नसल्याने तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नाही आज काहीच मिळाली नाही, घोषणा केली आहे काही पैसे येत नाही, काही करत नाही. तात्काळ मदत मिळावी अशी आपली अपेक्षा आहे. हा तात्काळ मदत मिळावी पाहिजे, कारण आमचं नुकसान भरपूर झालं आहे आणि पैसे लावलेले सुद्धा आले नाही. हो आणि सर्व फार त्रासमध्ये आहे शेतकरी, त्यामुळे मदत मिळायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं दादा? यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे पिकांचं सर्व नुकसान झालेलं आहे. सरकारकडून घोषणा जाहीर केलेली आहे, पण त्यांनी मदत आतापर्यंत काहीच दिली नाही. किती मदत लवकर देण्यात यावी ही विनंती आहे. यावर्षी जे अपेक्षित उत्पन्न होतं ते आलं का आपल्याला? नाही, 10% सुद्धा आलं नाही यावर्षी. जो खर्च लावलेला आहे, कापूस असेन, सोयाबीन असेन, मक्का असेन, सगळं पाण्याच्या अभावी पूर्ण म्हणजे लॉसमध्ये जाईल शेतकरी. तुम्हालाही आला का काही? नाही, काही नाही, टोटल लॉस होऊ द्या. म्हणजे लोकांचे कर्ज आमच्या डोक्यावर होऊन गेलं आहे, ते पैसे द्यायचे कुठून? आता का आत्महत्या करावं लागतंय? ते विचार करतोय मला. लवकरात लवकर लवकरात लवकर मदत मिळावी विनंती. वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित हात धुणे, मास्कचा वापर करणे, तसेच आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी नागरिकांना केले आहे. आपण पाहतोय की मध्यंतरी कोविड हे फार म्हणजे संख्या ढसाळलेली होती, नव्हतीच, नव्हतीच्या बरोबर होती. पण आज आपण पाहतोय की दिवसागणिक आपल्या ज्या टेस्ट होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हची संख्या वाढताना दिसत आहे. रोजचा आकडा हा वाढत आहे. आजचा जर आकडा बघितला तर 501 जाऊन पोहोचलेला आहे. आणि यामध्ये मायनर आहे की खूप जास्त नाही आहे, पण एक काळजी घेण्याची लोकांची गरज आहे आज. कारण आज मृत्यूची संख्या आपण 2 पोहोचलेली आहे, म्हणजे 2 मृत्यू झालेले आहेत. जरी आपण लाईटली घेतलं या ठिकाणी तर हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो. तर मी सगळ्या लोकांना काळजी घेण्याची आणि दक्षता घेण्याची या ठिकाणी विनंती करेल. कारण आपण पाहतोय की हा कोविड तर असा चालणारच आहे, यापासून आपण किती पळणार आहे. किंवा आपण कडक लॉकडाऊन म्हणा की निर्बंध म्हणा, हे आपलं स्वतःची काळजी आपल्याला स्वतः घ्यायची आहे. मला वाटतं ज्याप्रमाणे आपण डेंग्यूसारखा आजार घेऊन जीवन जगतो आहे, त्याचप्रमाणे आता या कोविडसारखा आजार घेऊनसुद्धा आपल्याला जगावं आहे. फक्त आपली स्वतःची काळजी, आपली स्वतःची सेफ्टी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तर यामध्ये प्रिकॉशन तर आपल्याला घ्यायचं आहे. मास्क लावणे आहे, सॅनिटायझर आहे, किंवा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आहे. जितकं शक्य होत असेल तितकं शक्य त्या कमीत कमी लोकांमध्ये करण्याची गरज आपल्याला आहे. कुठेच जास्त गर्दी न करता ते काळजी घेण्याची गरज आहे. म्हणून विनंती करेल मी सर्वांना की आपल्यावर पुन्हा या 1.5-2 वर्षामध्ये जे नुकसान आपलं झालं, आपल्या विद्यार्थ्यांचं झालं आहे, आपल्या बाजारपेठांचं झालं आहे, छोट्या मोठ्या
जे लोक आहे काम करणारे मजूर आहे किंवा मग छोटे व्यावसायिक आहे त्यांचं जे नुकसान झालं आहे हे नुकसान परत होता कामा नये. कुठेतरी हे असं म्हणजे आपलं सगळं चालू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे मला असं वाटतं. किंवा आकडा जर असा फास्टली खूप वाढत गेला तर कडक निर्बंध लागणार, पुन्हा सगळं बंद होणार, पुन्हा आपलं सगळं व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होणार. तर याच्यासाठी सगळ्या लोकांनी जर काळजी घेतली तर मला वाटतं ह्या आपण याला कोविडपासून आपण मुक्त होऊ. पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आणि परत मी एक विनंती आपल्या सर्वांना ही करते की आधीच्या तुलनेमध्ये आपला हे कोविडचे पॉझिटिव्ह निघत आहे पण इतकं तीव्र नाही आहे. मृत्यूची संख्या पण नाही आहे किंवा खूप सिरियसनेस नाही आहे की ज्यांना ऑक्सिजन लागत आहे 8-8, 15-15 दिवस 2-2 महिने ते बेडरेस राहत आहे तसं नाही आहे. 4-5 दिवसानंतर हे व्हायरल असल्यासारखं आहे. सर्दी खोकला आणि थोडा ताप आणि ते लगेच बरे होत आहे. पण हे सगळं झालं आहे तर आपण 100% या ठिकाणी वॅक्सिनेशन केलं आहे म्हणून झालं आहे, म्हणून सक्सेस आहे. म्हणून माझी विनंती राहील. 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबतच्या मागणीचा सरकारने विचार करावा. लहान मुलांच्या लस अद्यापही पूर्ण झालेल्या नाही म्हणून परीक्षा ऑनलाईन घेणे योग्य राहील हे माझे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. ऑफलाईन काही गोष्टी सुरू आहेत परंतु काही गोष्टींना ऑनलाईन घेणं हे अत्यंत गरजेचं देखील आहे. कारण असं आहे की कोरोना अजून पूर्णपणे हटलेला नाही आणि नागरिकांनी जी सुरक्षितता ठेवली पाहिजे तशा प्रकारची काळजी आज देखील घेतली जात नाही आणि म्हणून लहान मुलांच्या करता हे अत्यंत आवश्यक आहे की ऑनलाईन असणं आवश्यक आहे. 10वी 12वी विशेषतः विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केली राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी. कशा करतो ऑनलाईन पद्धतीने व्हावीत परीक्षा आमची, कारण आम्ही शिक्षण 2 वर्ष झालं ऑनलाईन पद्धतीने घेतोय, तर आपलं काय त्याच्यावरती सल्ला असेल? वाटतं सरकारने यावरती 12वीच्या मुलांची जी मागणी त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण ऑनलाईन परीक्षा घेणं हे आजच्या परिस्थितीत योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात शासनाला हा निर्णय घ्यायचा आहे कारण कोरोनाची तिसरी लाट आजही पूर्ण ओसरलेली नाही. व्हॅक्सिन लहान मुलांना अजून पूर्णपणे दिलं गेलेलं नाही आणि जोपर्यंत ह्या मुलांना व्हॅक्सिन पूर्ण ते हे होत नाही वॅक्सिनेटेड तोपर्यंत मला वाटतं ऑनलाईन ही परीक्षा असावी. ठाणेमधील महानगरपालिका प्रारूप आराखडा जाहीर झाला असून महानगरपालिका निवडा वयाच्या सभासदांची संख्या 142 निश्चित केली आहे. 11 सभासदांची संख्या वाढली असून ठाणे महानगरपालिका लोकसंख्या 18,41 गृहित धरून हा आराखडा तयार करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती प्रारूप आराखडा आज आपण पब्लिश केलेला आहे हरकती सूचनांसाठी. साधारणपणे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार अजून आज आपण हे प्रारूप नकाशे आपण ह्यासाठी डिस्प्ले केलेले आहेत. सर्व प्रभाग समित्या, महापालिका मुख्यालय, बल्लाळ सभागृह या ठिकाणी आपण हे सगळे नकाशे आपण डिस्प्ले केलेले आहेत जेणेकरून लोकांना त्याच्याविषयी हरकती सूचना घेता येतील. 14 फेब्रुवारी 2:30 लोकांना, नागरिकांना आणि ज्यांना जे संबंधित असतील त्यांना ह्याविषयी हरकती अशी सूचना देता येतील. प्रक्रिया हीच आहे की सध्या आपण प्रारूप नकाशे डिस्प्ले केलेले आहेत त्या अनुषंगाने ज्याला काही हरकती असतील किंवा सूचना करायच्या असतील त्या सूचना आपण स्वीकारू 14 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारणार आहोत 3 वाजेपर्यंत. त्यानंतर त्या हरकतीचा आणि सूचनांचा सांगोपांग विचार करून नंतरची पुढची प्रक्रिया आपण निश्चित करणार आहोत. हे प्रत्येक प्रभाग समिती न्याय हे नकाशे लावणार आहोत जेणेकरून नागरिकांना आणि सगळ्याच लोकांना त्या नकाशांची म्हणजे पाहणी करणं सोपं जाईल. अनेक दिवसांपासून नाशिकमधील महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागून होते. आता ही प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आज 1 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक महापालिकेची 2011 लोकसंख्येप्रमाणे सदरची प्रभाग रचना करण्यात आलेली असून आपली एकूण सदस्य संख्या 133 आहे. 44 प्रभागांसाठी रचना जाहीर केलेली असून यापैकी 43 प्रभाग हे 3 सदस्यांचे वॉर्ड आहे आणि 1 प्रभाग हा 4 सदस्यांचा आहे. आपल्या 1 ते 44 क्रमांकाच्या प्रभागी प्रभाग क्रमांक 8 हा 4 सदस्यांचा प्रभाग म्हणून आपण ठेवण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना सदरचे प्रभाग रचने
संपूर्ण महापालिकेचा एकत्रित रचना तसे प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र असे आम्ही एकूण 7 ठिकाणी जाहीर केलेले आहेत। यातले एक राजीव गांधी भवन मुख्यालय, त्या व्यतिरिक्त नाशिक महानगरपालिकेचे सर्व 6 विभागीय कार्यालयांमध्ये आम्ही नागरिकांना पाण्यासाठी उपलब्ध केलेले आहे। सदरचे नकाचे हे कार्यालयीन वेळेत पाहता येतील आणि यावर हरकत घ्यायची असेल कोणाला तर सदरची हरकत ही लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहे। हरकतीचा कालावधी हा 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हरकतीचा कालावधी आहे। सर्व घेतलेल्या लेखी हरकतींना सुनावणी देण्याबाबत स्वतंत्र दिनांक आणि वेळ ही माननीय आयोगाच्या सूचनेनंतर अलीदा कळवण्यात येणार आहे। याचप्रमाणे आपण करोना COVID-19 आता ओमिक्रॉन आणि तिसऱ्या याचा वेवचा प्रादुर्भाव पण आहे हे सर्व लक्षात घेता नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी येऊ नये म्हणून नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर सर्व नकाशे हे PDF स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। सदरचे नकाशे हे एकत्रित महापालिकेच्यासाठी तसेच प्रत्येक वॉर्डनी आहे उपलब्ध केलेले आहे। नागरिकांना ते डाउनलोड करून आपल्या घरी स्वतःच्या सेटअपला प्रिंट काढायची असेल, कॉम्प्युटर बघायची असेल तर ती सुविधा देखील ठेवण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त सर्व प्रभागांच्या समाविष्ट भाग आणि त्याच्या चतुर्सीमेची अधिसूचना ही देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे। ती देखील नागरिकांना घर बसल्या आपल्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घेण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे पूर्व सूचना न देता तोडलेले वीज कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। खरतर या जाफराबाद तालुक्यामध्ये गेले 6 ते 7 दिवसापासून या महावितरण कार्यालयाने शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन खंडित केलेलं आहे आणि जबरदस्तीने मोठी वसुली या जाफराबाद तालुक्यामध्ये सुरू आहे। नितीन राऊत साहेबांना आम्ही वेळोवेळी पत्र दिलं, वेळोवेळी निवेदनं दिली जाफराबाद तालुक्याचे तहसीलदाराच्या माध्यमातून, परंतु यांनी हे सगळं सुरूच ठेवलं आहे आणि शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायचं आहे आणि शेतकरी आज अडचणीमध्ये आहे। शेतकऱ्यांना वेठीस धरून या ठिकाणी मोठी वसुली जाफराबाद तालुक्यामध्ये सुरू आहे। जोपर्यंत आणि जाफराबाद तालुक्यामध्ये 48,887 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र 90 ते 95% शेतकरी अजूनसुद्धा पीक विम्यापासून वंचित आहेत आणि काही शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पीक विमा अजिबात मिळालेला नाही आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळाला तर त्याचासुद्धा प्रीमियम अत्यंत कमी मिळालेला आहे। या पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये या ऊर्जामंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। जोपर्यंत पीक विमा मिळणार नाही आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीज जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये समंद शेतकरी करणार आहोत। आम्ही 1 इंचसुद्धा मागे हटणार नाही ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर।
नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात सर्वसामान्यांसाठी काय योजना आहेत याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरात बंदुकीची भीती दाखवत 2.5 लाखांची चोरी करून 2 आरोपी फरार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एका आरोपीचे स्केच बनवण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. काल लक्ष्मीनगरमध्ये बजाजनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये एका घरामध्ये हाऊस रॉबरी झालेली आहे आणि त्यामध्ये एका मुलीला बंदूकची धाक दावून आरोपींनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेतलेला आहे. त्यामध्ये 3 मंगलसूत्र, 2 अंगठी आणि 5000 रुपये कॅश आहे. त्यांचे घरामध्ये त्यांची जी आई होती त्यांनी लॉक लावून ते बाहेर गेलेली होती. ते लोक चोरीच्या उद्देशाने ते घरामध्ये ते लॉक तोडून आत प्रवेश केले होते. पर ज्यावेळी त्यांनी मुलीला आतमध्ये बघितला त्यांनी त्यांना बंदूक दाखवली आणि त्यांच्याकडून त्यांनी 2.5 लाखचा मुद्देमाल घेऊन घेतला आणि यामध्ये ते दोन सस्पेक्टेड आरोपी आहे आणि त्यांची शोध चालू आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, औरंगाबाद आणि बऱ्याच इतर ठिकाणी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन अयोग्य असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले असून महाराष्ट्रातील विद्यार्थी तल्लख आणि हुशार आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे आपले प्रश्न मांडायला हवे होते, मात्र या आंदोलनाच्या पाठीमागे एखाद्या संघटनेचा पाठिंबा असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन माझ्या दृष्टीने योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातला विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहे आणि या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी जर काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी स्वतःहून असा रस्ता घेतील. याच्या पाठीमागं कुठली तरी शक्ती असली पाहिजे. जाणीवपूर्वक हे विद्यार्थ्यांच्या मध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मी पोलीस विभागाला आदेश दिलेले आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या गेल्या 2 दिवसांमध्ये व्हिडिओवर व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये रोख करण्यात आलं. मग मुंबईला आंदोलन करायचं, त्याच्याचबरोबर पुण्याला आंदोलन करायचं, नागपूरला आंदोलन करायचं हे ठरवून केलेलं कुठल्या तरी संघटनेचं कृत्य आहे. त्याच्यावर आम्ही पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, तर याच्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये लक्ष घालून ह्याच्यातून मार्ग काढतील. विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं अभ्यास करावा. आपल्या हिताची काळजी सरकारला पण आहे, सरकार निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला मदत करण्याची भूमिका घेईल. मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ यांच्या विरोधात कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन दिले असा आरोप करत पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी सुटकेसाठी वकिलांकडून सल्ला घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. यवतमाळ येथे डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे महिलेचा आणि बालकाचा गर्भातच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, डॉक्टर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा किती दिवसापासून त्या उपचार घेत होते? उपचार सुरुवातीपासून आहे, नेमकं पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत. नेमका काय प्रकार? आधी एका महिन्याला बोलायचे, 7व्या महिन्यापासून 15-15 दिवसाला बोलणं सुरू केलं. जे 15 दिवसाचे जे चालू होतं ट्रीटमेंट, ते चेकअप, मेडिसिन, डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी चेकअप आधी का 1 घंटा बाहेरच बसवलं,
त्यांनी चेकअपसाठी बोललो, त्यांनी ते जे मशीन होतं त्यांनी चेक गिक केलं, त्यांना काय वाटलं काय नाही का फक्त आडवा होता, त्यांनी प्रॉब्लेम आला म्हणून सांगितलं. तुम्ही अर्जंटमध्ये बाहेर सोनोग्राफी करा असं तसं सांगितलं, ब्लड टेस्ट करा. डॉक्टरलाच फोन लावले आमच्यासमोर. पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी जी प्रेग्नंट होती तिचा उपचार डॉक्टर बेलसरे यांच्याकडे सुरू होता. 29 तारखेला तिची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून सकाळी 10 वाजेला तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बेलसरे यांच्याकडे नेले असता त्या डॉक्टरांनी दुपारी 2 वाजेपर्यंत बसून ठेवलं. त्यानंतर काही टेस्ट सांगितल्या वैद्यकीय त्या टेस्ट ते गेले सोनोग्राफी व इतर टेस्ट करून परत आले. परत आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा ते सर्व पाहिलं आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं व अचानकपणे ती सिरियस आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला मग तात्काळ या ठिकाणाहून हलवा आणि सावंगी मेघे किंवा इतर हॉस्पिटलने असंही सांगितल्यानंतर यांनी इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं ती मरण पावली आहे. त्यावरून मनीष धोटे यांनी तक्रार दिली की तिची पत्नी दुर्गा धोटे हिच्यावर डॉक्टर बेलसरे यांनी चुकीचा उपचार केल्यामुळेच तिचा मृत्यू पावला आहे. त्याच्या तक्रारीवरून सध्या मार्ग दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आपल्याकडे गरोदर असल्यामुळे रुटीन ट्रीटमेंटसाठी नेहमीच येत होता. पूर्ण 9 महिने त्याची ट्रीटमेंट आपल्याकडेच होती. दिनांक 17 तारखेला 17 जानेवारीला त्याची तपासणी केली असता पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि औषधोपचार घेऊन पेशंट घरी गेला होता. परंतु दिनांक 29 तारखेला 11:30 ते 12 दरम्यान पेशंट इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे आला असताना त्या पेशंटला श्वास घ्यायचा त्रास होता, तसेच त्याला सर्दी खोकल्याचा त्रास व ताप 2 दिवसापासून होता असं ते पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं. तपासल्यावर असं कळलं की पेशंटचं सॅच्युरेशन कमी आहे, तसंच त्याची पल्स रेट खूप जास्त आहे आणि पेशंटला श्वास घ्यायचा त्रास येत होता. त्याच्यामुळे त्वरित ॲम्ब्युलन्स बोलवून त्या पेशंटला हायर सेंटरला आम्ही रेफर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा पेशंट कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडे 17 तारखेपासून 29 तारखेपर्यंत भरती नव्हता. तसंच पेशंट दवाखान्यात आल्यानंतर 10 ते 15 मिनिटातच आम्ही पेशंटला हायर सेंटरला रेफर केलेलं आणि समोरचं मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे झालं ते आहे. संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंचे पीए राकेश परब यांना सिंधुदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.